बोलायलाच नको, न बोलणं शहाणपणाच. ऐक जाणार ना, मी घालणार. काय वाटेल तर झालं, तरी हा महादेव तूप घालणार. या महादेवच्या जीवात जीव आहे, तोपर्यंत अग्निहोत्र मी तेवत ठेवणार. कारण हा अग्नी पवित्र आहे, ऊर्जा देणारा आहे. अप्पांनी त्याला ज्वलंत ठेवलेला आहे. होय ना रे अग्निनारायणा, आमच्या उषावरती कोपला नाहीस ना रे तू? तू कोपशील असं वाटत नाही रे. मी मात्र कोपलो होतो. मी काय रे, एक कश्चित माणूस. तू मात्र पंचमहाभूतांपैकी एक. साक्षात अग्निनारायण आहेस तू. आमची उषा काका आयुष्यात खूप होरपळली रे. सगळा प्रवास तिचा निखाऱ्यांवरून झालाय. आता मात्र तिच्या आयुष्यामध्ये सुख आण, शांती आण. देवा, एक विनंती आहे. इतकी वर्ष ह्या अग्निदेवाची मी मनापासून सेवा केली, सतत तेवत ठेवलंय तुला. जर का थोडीशी जरी पुण्यही माझ्या पाठीशी असेल ना, तर माझ्या उषा काकाला सुखी कर रे देवा. तिची सगळी दुःख तुझ्या अग्नीत जळून भस्म होऊ दे. देतोस काढून? पूजा करते आज आई. अगं पद्मा करते रोज पूजा. चल चल पडून राहा बरं. चल पडूनच होते, कंटाळा आला आता. अगं असं कसं, विश्रांती नाही घेतली तर बरी कशी होणार तू? चल ये. आता होऊन होऊन अशी किती बरी होणार आहे मी? हा अरे वा, म्हणजे काय धडधाकट व्हायचं, धडधाकट फर्स्ट क्लास पूर्वीसारखं. हा ठीक आहे ठीक आहे. अरे बाबा पिकलं पान आहे मी, कधीतरी गळून पडणारच की. ए तू असं काहीतरी बोल नकोस. तब्येत छान सुधारते आहे तुझी, तुला बरं वाटतंय असं तूच म्हणालीस ना. बरं वाटतंय पण आता या वयात उमेद नाही राहत रे फार. आणि जगून काय करायचं म्हणजे काय? आई अगं तुझा सहवास हवाय आम्हाला अजून, आणखी खूप खूप वर्ष. असा स्वार्थी विचार करून कसं चालेल? मग तुझा विचार स्वार्थी नाही आहे? मला आहे, मला परवानगी आहे. मी मुलगा आहे तुझा, कळलं? अरे आपल्या हातात असतात का या गोष्टी? त्यांनी वरून बोलवलं ना की जायचं. हे असं काहीतरी बोलायला तू अंथरुणातनं बाहेर आलीस का? हा देतो ते गुलाब आणून देतो तुला, कर पूजा कर. दिनेश रागव नको रे. मग असं नको बोलूस तू आई, प्लीज. आधीच खूप खूप एकटा पडलोय मी, एकदम हरल्यासारखं वाटतंय मला.
आणि तू ही जर असं बोलायला लागलीस तर तसं नाही रे, पण आतून कळतंय मला माझं आयुष्य काही आता फार राहिलेलं नाही. आई अरे असं किती जगत राहायचं? प्रत्येकाच्या जगण्याला काहीतरी कारण असतं, त्याचं त्याचं काहीतरी कार्य असतं. सगळं सगळं पार पडलेलं आहे माझं, सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या, इच्छा पूर्ण झाल्या, समाधानी आहे मी, अगदी शांत आहे. आयुष्याने भरभरून दिलं मला, अग्निहोत्रांचं कुटुंब दिलं, लक्ष्मीसारखी मैत्रीण दिली, तू पद्मा माझ्या नाती, सगळं सगळं मिळालं बघ. आता कुठलीही इच्छा बाकी राहिलेली नाही, फक्त एकच. काय कुठली इच्छा आहे? मला वाड्यावर घेऊन चल रे, मला खूप खूप ओढ लागली आहे तिथली, माझं मन गुंतलंय रे तिथे. माझी एवढी इच्छा पूर्ण करशील? नेशील मला वाड्यावर? जाऊ जाऊ, नक्की जाऊ. सॉलिड ब्रेकफास्ट नंतर आल्याचा चहा पाहिजे नाही का भाई? आयडिया परफेक्ट आहे. काय तुझा ब्रेकफास्ट उतारा म्हणून मी चहा प्यायचो, आता ब्रेकफास्टची मजा वाढवण्यासाठी म्हणून चहा प्यायचा. एकंदरीत काय, विनाकारण चहा प्यायचा आणि पीत राहायचा. चहा आई, दोन कप चहा प्लीज. नो कटिंग, फुल. येस. काय वेटर आहे का मी ऑर्डरी सोडायला? उठ, चहा हवाय ना, करून घे. मला कुठं हवाय चहा, भाईंना हवाय. असू दे, मी नसताना करतच होतीस ना, ये इथे. नको, तुला येतो तसं कर. या घरातल्या पुरुषांना वाईट सवयी लागल्यात, त्या मोडायला हव्यात, नाहीतर सुनेला धारेवर धरतील ना. सुनेला सगळ्या मुभा आहे, तिने गरम पाणी चहा म्हणून आणून दिलं ना, तर अशा फुरक्या मारत पिणार मी. भाई, दिस इज नॉट फेअर. हा फुल पार्शालिटी आहे. आणि का म्हणून? तुझं लग्न झालं ना की तुझ्या सासऱ्याला जाऊन सांग. भाई, मी आता निषेध करते. असं नसतं. काय असतं, परकीची मुलगी घरदार सोडून नातेवाईक सोडून आपल्या घरात येणार, भेदरलेली असते ना, तिचं मनोबल वाढवायला पाहिजे आपण. वा, सुनेचा फारच विचार करताय हो. माझा नाही केलात तू कधी? काय असतं ना, जसं वय वाढत जात ना तसं शहाणपण येत जात म्हणतात. चांगलंय हो हे शहाणपण, पण ते सून आल्यावर वापरा. आता काय? आता पूर्वतयारी चालू आहे. पूर्वतयारी कसली? सुनेला आणायची तयारी करा आधी. काही गरज नाही, लेखानं सगळी तयारी केली आहे. म्हणजे काय, आपण काही करायला नकोय? आता आपण काय करायचं? असं कसं करता तुम्ही? हा, आता त्यांचं जर लग्न व्हावं अशी आपली इच्छा असेल ना, तर आपण वाड्यावर जायला हवं ताबडतो. ऐका तुम्ही, आता आपल्याला सगळं कळलंय ना. हा, मग त्यांनी असंच एकमेकात लग्न करायचं आपल्याशिवाय? माझ्या मुलांनी असं लग्न केलेलं मला चालणार नाही. काम धंदे सोडून जाऊयात ना प्लीज. तुमची पण कमालच आहे. मग अशी तुम्ही रिटायर होण्याची भाषा करत होता, आता पोराचं लग्न करायचं तर कामधंदे आठवतात तुम्हाला? आता असं नाही, त्यांना इथं बोलवणं झाडू ना, इथं आले की सागर संगीत लग्न लावू. भाई, अजिबात नाही, आपण वाड्यावरच लग्न करणार तसं ठरलं आहे. हो भाई, इतकी सुंदर आपली वास्तू असताना इथे खुराड्यात कशा लग्न करत? हे खुराड आहे? हे नव्हे. ए आई, तुला माहितीये ना ग इथे मुंबईत रिसेप्शन कसे असतात ते? अगं, हे पहिलंच एपिसोड, दुसरं चालू सुद्धा होतं आणि ते लोक म्हणतात की जा तुम्ही. अगं नाही, आपण.
भाई आपण वाड्यावरच लग्न करायचं आहे फिक्स आहे भाई अग किती बोलशील किती वचा वचा बोलशील तू एवढा कोण बरोबर आईचं घेतलंस काय काय नाही मला म्हणण्याचं होते तुम्ही बोलताय ना बरोबर बोलताय अर्थात तेवढं म्हणतो आहेस तुमच्या बोलण्यात का स्त्रियांनी बोललेलं आहे ना ते आणि बोलता म्हणजे इतकं बोलता की दुसरं काय म्हणताय तुम्ही की आता माझा पेपर वाचून झालेला आहे पोहे मला एवढे नको आहे ऑफिसला मला जायचं आहे कारण काम भरपूर आहे आणि आणि नीलवर लक्ष ठेवा त्याच्या टच मध्ये राहा कळलं काय डेव्हलपमेंट मला फोनवर सांगा नाही चिरंजीव तिकडे लग्न लावून मोकळे होतील म्हणतात ना उतावळा गुडघ्याला बाशिंग मी करते अवतार नशिबात नाही टपरीवर पितो मी भाई शिंग काय ए आई काय गुडघ्याला शिंग म्हणजे काय शिंग नाही बाशिंग म्हण आहे मराठीतली मराठी तरी येतं का धड आई ग बाशिंग असो किंवा शिंग आता लवकर दादाचं लग्न होऊ दे म्हणजे झालं बर चहा देते अस ना या ना विशिष्ट प्रकारचा विशिष्ट टेम्परेचर आणि तो तिकडून पळूनच गेला रे वक्र तो सूर्य कोटेश्वर प्रभाव निर्विघ्न कुर्मे देवे सर्व कार्य सु सर्वदा गजानन चांगला आहे पाच पारोसे गोळे सकाळ सकाळ शिरे हादडताय चांगलाय चांगलाय हो चांगलाय अभिमान वाटतो तुमच्या सर्वांचा मला थँक्यू थँक्स अगं मूर्ख मुली उपरोध आम्ही बोललो मी कौतुकाने नव्हे ए सांगिला हो 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 सांगतो सई हे बा आता काका जे काही बोललाय की नाही ते सगळं तो काय उपरोधानी हा उपरोधानी म्हणाले आहे म्हणजे बघ ना आता काका जे काही बोलेल ना ते बोलणं उलट असतं की सुलट असतं ते ओळखायला शिक आत्ता त्याच्या बोलण्याचा असा अर्थ आहे की तुम्ही सगळे उशिरा उठला आहात आणि आंघोळ पांघोळ न करता टाइमपास करत ब्रेकफास्ट करताय हे असं वागणं मला म्हणजे काकाला अजिबात आवडलेलं नाहीये त्याला त्याचा राग आलाय राग म्हणजे काय येणार राग यायला नको मग अरे माणसाने कसं पहाटे उठावं चांगली थंड पाण्याने आंघोळ करावी देवाचं म्हणावं ऐकूनच मला उडवडी भरली नाही तर काय मामा अरे इथे पहाटे डोळे उघडत नाहीत उठणार कस अरे न उठायला काय झालंय त्यासाठी रात्री नवाच्या ढोक्याला झोपलं पाहिजे माणसानी मग बरोबर सकाळ जाग येते की नाही बघा तुम्ही जागरण करत बसाल तर कशी जाग येईल जागरण मग आम्ही काल रात्री 3 वाजेपर्यंत गप्पा कोण मारत होत मी का माझे तीर्थरू अरे तुला कसं माहित नाही तू तर नवाला झोपला असशील ना का तूही केलंस जागरण अरे बाबा आता धड झोप येत नाही रे मला हो सतत जाग येत राहते म्हणजे काय ना आता झोपच कमी झाले म्हणणं वयो परत्वे रे अरे गप्पा कसल्या मारत बसलाय मेलांना तुम्ही गप्पा हा आम्ही तुम्ही म्हणजे तू नाही रे मी मारतोय ना मग त्यात का मारतोय मी निघायला हवं हा पुढचं कितीतरी कामं पडले आणि तुम्हाला सुद्धा आवरायचं की नाही गो पोरीनो मागल्या अंगणामध्ये नाणी घरामध्ये आंघोळी करा पडापडा पडापडा आवरा हा गणपतीचे दर्शन घ्या स्तोत्र मित्र काय येतात की नाही काय गे बापाने शिकवलं की नाही त्या मिलिट्री मॅन काही शिकवलेलं नसेल मेल्याने त्या मी येतो आता पडापडा आवरा गजाना ना मला ना खूप आवडायला लागलेत कसली क्यूट मध्ये क्यूट ना एकदा आगेव येता भडकला ना की कळेल मग जरा फालतू गप्पा बंद करा आता आणि मला जरा सांगा ना की तुमचा काय प्लॅन आहे आता नील आता पहिल्यांदा नील आंघोळीला जाईल आणि मग मी ए अभि एक मिनिट काहीतरी बोलू नको मी तुला आत्ता काय करणार असं नाही विचारत आहे आता काय करणार असं विचारलं आणि आता म्हणजे नजीकचा भविष्य काय कळलं का काय प्लॅन आहे तुमचा हे बघ एकतर माझं आणि अभिचा ना त्रिशंकू झालंय कारण आमच्या भविष्यात पुढे काय वाढून ठेवलंय आम्हाला काही माहिती नाहीये आणि आमच्या मताला इथे काही किंमतच नाहीये ओके नाही सई ते मतामतावर अवलंबून असतं आणि मी आणि मँडीने तुमच्या मतांचा आणि मनाचा सुद्धा गांभीर्याने विचार केलाय हो ना आणि आम्ही या निष्कर्षाला येऊन पोहोचलोय की तुमची इच्छा असेल तर आम्ही लग्नाला तयार हो खूप उपकार झाले तुमचे नाही हे जन्मभर स्मरणात ठेवू आम्ही पण आता काय
आम्ही असं ठरवलंय की आम्ही पळून जाऊन लग्न करणार नाही आहोत. आपले आई वडील कसेही असले तरी म्हणजे ते चांगलेच आहेत. त्यांच्या विचाराने त्यांना विश्वासात घेऊन मगच लग्न करायचं. आणि त्यांनी परत काही आडकाठी केली म्हणजे मग त्यांचं मन वळवायचं. आपले आई वडील आहेत ना, ते आपल्या चांगल्याचाच विचार करत असणार. आपणही त्यांचा विचार करायला हवा. किती विचार करता रे तुम्ही तुमचा आई बाबांचा. लकी आत तेही आणि तुम्ही. सदानंद कामात आहात का? हा थोडंफार. जरा बाजूला ठेवा ना, मला महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. बोल. मला असं वाटतं की आता अभि आणि मंदिराबाबत आपण काहीतरी पावलं उचलली पाहिजेत. आपण काय पावलं उचलणार, काय करायचं ते करून बसलेत की ते. आता याच्या पुढचं बोलणार आहात का तुम्ही? ना तर मी जाते. बोल बोल बोल. मला असं वाटतं की आपण अभि आणि मंदिराचा साखरपुडा उरकून टाकू नाशिकला जाऊन. नाही तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण नाशिकला कशासाठी? आता तर जाऊन आलो तिकडे. सारखं सारखं काय असं काय? शेवटी घर आहे ना ते माझं. आपणच्या वास्तूमध्ये पहिल्या नातवाचं कार्य व्हावं असं मला वाटतं. तुम्ही बायका ना इमोशनल फार असता काही काही बाबतीत. अगं थोडा व्यावहारिक विचार कर की. आता व्यावहारिक काय याच्यामध्ये? असं नाशिकला आपण काही केलं म्हणजे प्रत्येक वेळेला त्या महादेवावर अवलंबून राहायला लागणार. शहरात कसं चुटकीसरशी कामं होतात, कॉन्ट्रॅक्ट दिलं संपलं. पण तिकडे गेल्यानंतर सगळे कष्ट तुलाच उपसायचे आहेत, माहिती आहे तुला? नाही मला माहिती आहे. मला एकच वाटतं की इतक्या वर्षांनी आम्ही सगळी भावंड एकत्र आलो आहेत. गेली कित्येक वर्ष कोण कुठे होतं तर कोण कुठे होतं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घडत होतं, पण कुणालाच एकमेकांबद्दल काही कल्पना नव्हती. उषा आणि श्रीपाद तर आपल्या सुखदुःखात कधी नव्हते, ना आपण त्यांच्या आयुष्यात कधी होतो. प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार आपापल्या नशिबानुसार बरे वाईट दिवस बघितलेत. आता ही एकच संधी आहे, या प्रसंगी एकत्र जमून हा आनंदाचा क्षण आम्ही साजरा करू. त्यापुढे मला कष्ट वगैरे काही वाटत नाही आहेत म्हणून. काय तू म्हणतेस ते आता ही तथ्य आहे. बघ ठरव काय करायचं ते, काय ठरवशील ते सांग मला. एक मात्र आहे, पण हे सगळं दिनेशच्या कानावर घालायला हवं. त्याच्या कानावर घातल्याशिवाय काही करावं असं मला वाटत नाही. सून घरामध्ये येणार आहे, ती भांडून तांडून येता कामा नाही, सुख घेऊन आली पाहिजे. दिनेशला सांगितल्याशिवाय साखरपुडा करणं मला मान्य नाही आहे. नाही नाही मला पटतंय, बरोबर आहे तुमचं. मी बोलते ना दिनेशशी. मी बोलू का? नाही नाही मी बोलते ना दिनेशशी. ठीक आहे. दिनेश, स्वयंपाकघरात काय चाललंय माहितीये तुला? आईनी ताबा घेतलाय स्वयंपाकघराचा, मला हात लावू देत नाहीयेत कशाला. नाही नाही पण खरंच पद्मा, आईसारखी भाकरी नाहीतरी तुला जमत नाहीच पण. तू काय बोलतोयस कळतंय का तुला? काय झालं काय पद्मा? अरे काय झालंय काय, आई किती काम करतायत पाहिलंस का तू? आधी एक तासभर त्यांनी मुलींची खोली आवरली, मग पूजा केली, आणि आता सगळा स्वयंपाक करायला घेतलाय. अरे हं काय, माईल अटॅक येऊन गेलाय त्यांना. ताकद नाहीये अंगात त्यांच्या, पण ऐकतच नाहीये. खरंच म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असताना हेच खरं. लहान मुलाला आपण दामटून झोपू तरी शकतो, यांना कसं समजवायचं? अवघड आहे. दिनेश तू समजावून सांग ना त्यांना, पण आराम करा तुम्ही. म्हणजे झोप आली नाही तरी नुसत्या पडून राहा. नाही तू म्हणत असशील तर मी सांगतो तिला.
नाही ते ऐकणार नाही माझं खरंच. पण मग तिने मनाशी काहीतरी काहीतरी वेगळंच ठरवलेलं आहे. काय ठरवलंय काय असं सांगता नाही यायचं, पण ती आता फार फार निर्वाणीच बोलते. अरे असं कसं, औषध चालू आहेत, थोडं थोडं बरंही वाटतंय त्यांना. हा हा मेडिकल ऍस्पेक्ट आहे, पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय. ती मनाने निवृत्त होते आता. मगाशी खूप वेळ बोलत होती माझ्याशी, म्हणाली मला की झाल्या माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात, आता सगळं सगळं मिळालंय मला आयुष्याकडून, बस फक्त आता एकच ओढ लागून राहिली. कुठली? तिला वाड्यावर जायचंय. अरे पण आता कसं जमणार ते? माहित नाही, पण तिचा जीव अडकलाय वाड्यात, तेवढी एकच इच्छा राहिली मला. तू काय ठरवलंयस? जाऊ, तिला वाड्यावर घेऊन जाऊ आपण. पण त्या तितक्याशा बऱ्या नाही आहेत अजून. पद्मा तिला वाड्यावर नेलं नाही आपण तरी ती बरी होणार नाही कधीच, खांगत राहील. ते काय नाही, तू कर तयारी कर. तू नीट विचार केलायस? हो केलाय, पूर्ण विचार केलाय मी. जाऊस तिला वाड्यावर घेऊन. माझ्या नाही झाल्या, पण तिची कुठलीही इच्छा पूर्ण राहायला नको. Oh.